एमएस न्यूज आपलं कराड आपला आवाज। आपल्या रोजच्या आहारातला आवडीचा इंद्रायणी राईस, मला आता ते मिळाले आहे जे मला हवं होतं। भात शेती असल इंद्रायणी राईस, जो आहे नैसर्गिक पौष्टिक सुगंधी असा विदाउट पॉलिश राईस। हेल्थ आणि टेस्टच्या परफेक्ट कॉम्बिनेशनने बनेल तुमचा प्रत्येक दिवस खास। भात शेती इंद्रायणी राईस, प्रत्येक कुटुंबाची पहिली पसंती। नमस्कार, मी प्रगत देसाई, आपण पाहत आहात केएमएस न्यूज। कोरोनाच्या महाभयंकर काळात महाविद्यालयातील विविध फी माफ व्हाव्यात व ट्यूशन फी मध्ये 50% सवलत द्यावी अशी मागणी संयुक्त विद्यार्थी संघटनेने केली आहे। नमस्कार, मी संग्राम दशरथ शिंदे, संघटक कराड तालुका विज्ञान शाखा, संयुक्त विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य। विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमची संघटना कायमच तत्पर असते। कोरोनाच्या महामारीची पार्श्वभूमी पाहता आज प्रत्येकावर आर्थिक संकट आले आहे आणि अशा संकटात महाविद्यालयाच्या अनावश्यक विभागाचे अनावश्यक फी घेत आहे। एक वर्ष झाले ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचे तोंड देखील बघितले नाही तरी त्यांच्याकडून पॅकेज फी आणि जिमखाना फी इत्यादी अनावश्यक फी घेतली जात आहे आणि हीच फी रद्द करण्यासाठी आणि ट्युशनची फी 50% कमी करण्यासाठी आम्ही 8-9 महिने संघटनात्मक पातळीवरील लढा देत आहेत। अशा प्रकारे चळवळ सुरू करत असताना जवळपास 40+ लोकप्रतिनिधींसोबत पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली, माननीय उच्च शिक्षण मंत्री यांच्याकडे शिफारस देखील केली। दरम्यानच्या काळात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश निगम साहेब, प्रदेशाध्यक्ष संकेत कत्रे साहेब, प्रदेश महासचिव संकेत पाटील साहेब, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष स्वप्नील पवार साहेब यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी माननीय उदय सामंत यांची 2 वेळा प्रत्यक्ष भेट घेतली, परिस्थितीच्या आणि संघटनेच्या मागणीची विस्तृत माहिती देखील दिली आणि माननीय उदय सामंत यांनी बैठक लावण्याचे आश्वासनही देखील दिले। ती बैठक आयोजित केलेली नाही। दिनांक 4 मे 2021 रोजीच्या संयुक्त विद्यार्थी संघटनेच्या झालेल्या बैठकीच्या चर्चेअखेर जर दिनांक 10 जून 2021 रोजीपर्यंत सरकारद्वारे कोणताही निर्णय घेण्यात आला नाही तर समस्त विद्यार्थी वर्गासह संपूर्ण महाराष्ट्रभर सरकारविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची भूमिका माननीय प्रदेशाध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी यांनी व्यक्त केली आहे। केएमएस न्यूज आपलं कराड आपला आवाज।